नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू युनिक तडका या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण करणार आहोत रहू माशीची फिश फ्राय। तर त्यासाठी मी 1 किलो रहू माशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आपल्याला तळण्यासाठी असे छोटी छोटी कट केलेली माशी पाहिजे। माशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फिशवर 1 चमच मीठ टाकून घेऊया, 1/2 चमच हळद, 1 चमच घरी बनवलेला घाटी मसाला, कांदा लसूण मसाला स्पेशल, हे थोडं जास्त वापरू 2 चमच, कारण की तिखट आम्हाला चांगलं हवं असतं। आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकू लाल कलर येण्यासाठी। एक चमच आला लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर। तर आता आपण हे सर्व माशीच्या पीसला पूर्ण लावून घेऊ मसाला, जेणेकरून आपले माशीचे पीस एकदम स्वादिष्ट लागतील, कुरकुरीत एकदम। तर आपल्याला हे सर्व असं पहिल्यांदा मसाला पूर्ण पीसला लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पीसला हे असं लावून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे। तुम्ही पाहू शकता की मी सुरमई माशीला संपूर्ण लावून घेतलेला आहे मसाला। तर आपल्याला हे पीस पूर्ण मॅग्नेट केलेले 1/2 तास असेच ठेवायचे आहेत झापून। जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही नंतर ऍड करू शकता। आता आपल्याला 15 मिनिट असं झापून ठेवायचं आहे बाजूला। तर आपण आता तयारी करणार आहोत, फिश साठी रवा फ्राय करण्यासाठी। तर मी 1 वाटी रवा, बारीक रवा घेतलेला आहे, आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ। तर हे पूर्ण पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घेऊ। एक चमच लाल मिरची, थोडीशी हळद, आणि 1/2 चमच मीठ, आणि थोडीशी बेडगी मिरची। आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ। आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून बाजूला ठेवून देऊया। झाला आपलं सुरमई फ्राय करण्यासाठी मसाला। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, काही वेळानंतर आपली
रव फिश चांगली मॅरिनेट झालेली आहे, तर आता आपण हिला तळणार आहोत. तर त्यासाठी मी असा गॅस तवा ठेवून घेतलेला आहे, त्यावर आपण पहिल्यांदा तेल टाकून घेऊ. भरपूर तेल टाकून घेऊ जेणेकरून आपली फिश तव्याला चिकटणार नाही. आणि जे आपण तयार केलेला रवा, तर ते आपण पीस असं हे करून घेऊ, असं लावून घेऊ पीसला पूर्ण रवा आणि तांदळाचं पीठ. तर तुम्ही पाहू शकता हे असं संपूर्ण असं लावून घ्यायचं. आणि आता आपण एक 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 पीस सोडून घेऊ. जेवढे तुमच्या तव्यावर पीस बसतील तेवढे तुम्ही सोडू शकता. तर हे दोन, तीन, हे पाच पीस. तर मी 10 पीस तळणार आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा 5 पीस तळून घेते. आपण याला व्यवस्थित ठेवूया तव्यावर. हे बघा, तुम्ही पाहू शकता काही चिकटले सुद्धा नाही, हाताने सुद्धा इझी हे होत आहे, सरको सरकतात. तर आता आपण याला मीडियम गॅसवर तळू देऊ. एक साईड तळले की दुसरी साईड पलटून देऊ मीडियम गॅसवर. तर त्यासाठी पहिल्यांदा मी ह्या फिशच्या कटणी तेल सोडते, जेणेकरून हे कटणी सुद्धा तळायला लागतील. आपल्याला फिश फक्त मीडियम गॅसवर तळून घ्यायची, जेणेकरून ती चांगली कुरकुरीत तळेल अशी. पाहू शकता मित्रांनो, दुसरी साईड आपण पलटून घेऊ. तर आपल्याला सर्व पीस अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत, गोल्डन गोल्डन होईपर्यंत एकदम, जेणेकरून फिश एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागेल आणि त्याची चव एकदम अप्रतिम लागेल अशी. तुम्ही पाहू शकता हे बघा कुरकुरीत झालेला आहे भरपूर. पण दुसरी साईड पण अशीच तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आज डिनरसाठी स्पेशल थाळी ही रहू फिश एकदम क्रिस्पी तळलेली, आणि ही आपली रहू करी, आणि ही ज्वारीची कडक अशी एकदम स्वादिष्ट जेवण आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.